एखाद्या लव्ह स्टोरीमध्ये विलन नसेल, समाज कुटुंबीय यांचा विरोध नसेल तर लव्ह स्टोरीला मजाच काय. पण खऱ्या आयुष्यात सुद्धा प्रेम किंवा लग्न करताना या कलाकारांना कधी असा संघर्ष किंवा विरोध सहन करावा लागत असेल का? आज आपण अशाच काही मराठी कलाकारांच्या स्ट्रगलवाली लव्ह स्टोरीविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांना आपल्या प्रेमविवाहामध्ये घरच्यांचा विरोध सहन करावा लागला होता. अलका कुबल, समीर आठल्ये. अलका कुबल यांनी दिग्गज सिनेमॅटोग्राफर समीर आठल्ये यांच्यासोबत विवाह केला. खरं तर अलका आणि समीर यांचा प्रेमविवाह झालाय. अलका कुबल यांच्या घरातून त्यांच्या लग्नासाठी प्रचंड विरोध होता, कारण त्यांनी चित्रपटसृष्टीशी संबंधित मुलाशी लग्न करू नये अशी त्यांच्या कुटुंबियांची इच्छा होती. पण आई वडिलांचा विरोध न स्वीकारता त्या देखील हट्टाला पेटल्या आणि लग्न करेल तर समीरशीच, नाही तर आजन्म कुमारी राहील, असं त्यांनी आपल्या आई वडिलांना ठणकावून सांगितलं. शेवटी अलका कुबल यांच्या हट्टापुढे घरच्यांनाही झुकावं लागलं आणि त्यांनी अलका आणि समीर यांचं अगदी थाटामाटात लग्न लावून दिलं. नीना कुलकर्णी आणि दिलीप कुलकर्णी. नीना कुलकर्णी या अभिनेते दिलीप कुलकर्णी यांच्या प्रेमात पडल्या. अत्यंत साधं राहणीमान असणारे दिलीप कुलकर्णी नोकरी सांभाळून नाटक आणि अभिनय जोपासत होते, तर व्यवसायाने डॉक्टर असणाऱ्या आई वडिलांना नाटकात काम करणारा मुलगा आपल्या मुलीचा सांभाळ कसा करेल या चिंतेनं त्यांनी लग्नाला विरोध केला होता. परंतु दिलीप यांचा स्वतःचा फ्लॅट आणि नोकरी होती आणि याच कारणानं नीना यांनी दिलीप यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कुशल बद्रिके आणि सुनैना बद्रिके. कॉलेज वयापासूनच प्रेमात असलेले कुशल आणि सुनैना यांच्या देखील घरून त्यांच्या लग्नाला प्रचंड विरोध झाला. कुशल त्या काळात स्ट्रगल करत असल्यानं एक कलाकार घर कसं सांभाळणार असा त्यांना प्रश्न होता. त्यात सुनैना या 90% गुण मिळवणाऱ्या मुलींपैकी एक, तर कुशल जेमतेम 50%. सुनैना यांचे वडील हे बँकेतून ब्रँच मॅनेजर म्हणून निवृत्त झालेले होते, तर आई शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. मात्र असं असूनही सुनैना कुशलच्या मागे ठामपणे उभी राहिली आणि त्यानंतर दोघांनीही अगदी थाटामाटात लग्न केलं. पद्मिनी कोल्हापुरे आणि प्रदीप शर्मा. पद्मिनी कोल्हापुरे यांनी जेव्हा चित्रपट निर्माते प्रदीप शर्मा यांच्याशी लग्न केलं तेव्हा त्या फक्त 21 वर्षांच्या होत्या. दोघांच्याही कुटुंबियांचा लग्नाला प्रचंड विरोध होता आणि याचं मुख्य कारण म्हणजे दोघेही वेगवेगळ्या समाजातील होते. परंतु पद्मिनी आणि प्रदीप यांनी अखेर पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुचित्रा बांदेकर, आदेश बांदेकर. सुचित्रा यांच्या घरी प्रेम प्रकरण पसंत नव्हते आणि याचं मुख्य कारण म्हणजे आदेश यांचं इंडस्ट्रीत सुरू असलेला स्ट्रगल. यामुळे सुचित्रा यांनी आपल्या घरी आदेशविषयी काहीच सांगितलं नव्हतं. म्हणूनच दोघांनीही काहीच न सांगता पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. एक दिवस क्लासच्या निमित्तानं सुचित्रा घराबाहेर पडल्या आणि आदेश यांना बांद्रा कोर्टात जाऊन भेटल्या. तिथे या दोघांनीही लग्न केलं आणि त्यानंतर घरी कळवलं. प्रसाद ओक आणि मंजिरी ओक. प्रसाद आणि मंजिरी यांच्या लग्नाला एकाच्याच घरून नाही तर दोघांच्याही घरून तीव्र विरोध होता. मंजिरीच्या घरी प्रसादचं स्ट्रगलिंग ॲक्टर असणं तर प्रसादच्या घरी समाजाचा विरोध हे कारण होतं. परंतु या सगळ्या विरोधाला जुगारून अखेर प्रसाद आणि मंजिरी यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ. नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ एकमेकांच्या प्रेमात पडले आणि यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र या लग्नाला निवेदिता यांच्या घरून प्रचंड विरोध झाला. आपल्या मुलीनं चित्रपट क्षेत्रातील व्यक्तीशी लग्न करू नये अशी त्यांच्या आईची इच्छा होती. याशिवाय दोघांच्या वयामध्ये देखील भरपूर तफावत होती. निवेदिता या अशोक सराफ यांच्यापेक्षा तब्बल 18 वर्षांनी लहान आहेत हे अनेकांना माहीतच असेल. त्यामुळेच दोघांच्याही लग्नाला प्रचंड विरोध झाला. पण निवेदिता यांची मोठी बहीण डॉक्टर मीनल परांजपे यांनी पुढाकार घेत या लग्नासाठी कुटुंबाकडून परवानगी मिळवली. त्यानंतर अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी गोव्यातील मंगेशीच्या देवळात जाऊन विधिवत लग्न केलं. तर या होत्या काही मराठी सिनेसृष्टीतल्या स्ट्रगलवाल्या लव्ह स्टोरीज. किंवा यापैकी कोणती लव्ह स्टोरी तुम्हाला जास्त आवडली आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.